मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. यशोधरा पोलीस ठाणे परिसरात किरकोळ संशयावरून मित्रानेच केली मित्राची हत्या. काही तासांच्या आत आरोपी पोलिसांद्वारे जेरबंद. राज्य सरकारद्वारे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी. परदेशातून येणाऱ्या नागरिकांना 48 तास अगोदर RT-PCR चाचणी करण्यात आली बंधनकारक. आणि nutrition.com तर्फे रेशीमबाग स्थित सुरेश भट सभागृहात पार पडली राष्ट्रीय पातळीवरील बॉडी बिल्डिंग स्पर्धा. स्पर्धेत दिग्गज बॉडी बिल्डर्सची हजेरी. यशोधरा पोलीस ठाण्या अंतर्गत किरकोळ संशयावरून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही तासातच आरोपीला अटक केली. जराशा संशयामुळे चांगले नातेसंबंध धोक्यात येतात. अशा छोट्याशा संशयावरून मैत्रीचे नाते हत्येपर्यंत पोहोचले आणि मित्रानेच मित्राची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 वर्षीय मृत इम्रोज हा एक गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करायचा. रविवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास मुख्य आरोपी फरदीन उर्फ शेर खान आणि आरोपी फरदीन रोशन खान इम्रोजच्या घरी गेले आणि त्याला बाहेरून फिरून येऊ असे सांगितले आणि सर्व बाहेर फिरायला गेले. या दरम्यान इम्रोजचा मित्र शाबाद अली वल्द सय्यद अली त्यांच्यासोबत आला. शेर खान आणि इम्रोज दोघेही एकाच गाडीवर होते. या दरम्यान ते जात असताना शेर खानने इम्रोजला म्हटले की तू दुसऱ्या पक्षातील लोकांसोबत जुडत असल्याची मला माहिती मिळाली आहे. हे ऐकून इम्रोज रागात आला आणि त्याने शिवीगाळ केली. त्यामुळे शेर खानलाही राग आला आणि त्याने इम्रोजच्या मानेवर आपल्या चाकूने वार केले. अशा स्थितीतही इम्रोजने त्याच्या गळ्यातील चाकू काढून हातात धरला आणि शेर खानला जीवी मारण्याची धमकी दिली. आरोपी फरदीनला हे दिसलं आणि त्याने मित्र शेर खानला मदत करताना इम्रोजवर हल्ला करत त्याचा खून केला. आरोपीवर यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी आणि मृतक गेल्या 3 वर्षांपासून चांगले मित्र होते. पोलिसांनी 24 तासात मुख्य आरोपी शेर खानला अटक केली आहे. काल रात्री तकरीबन 12:30 बजे शेर खान और फरदीन ये दोनों जो टेकाना का पाचपौरी में हद्दी में रहते हैं उनका दोस्त है इम्रोज उर्फ इम्मो कुरेसी और शाबाद अली ये जो हमीद नगर यशोधरा नगर में रहते हैं उनको मिलने आए और घूम के आते हैं ऐसा उनके पिताजी को उन्होंने बताए और मोटरसाइकिल और एक्टिवा से घूमने चले गए. घूमते घूमते जो शेर खान है उसको एक खबर थी कि इम्रोज है वो उसके जो दुश्मन है उनसे साठगांठ किया हुआ है. तो ये उसने मोटरसाइकिल चलते हुए उसने पूछा उसको कि तुम ऐसा करते हो क्या. तो उसने गुस्से में उसको बोला तुझे क्या करना है वगैरह ऐसी चीज़ बोली. वो गुस्से में ही ये जो शेर खान है उसके पास चक्कू था उसने वो चक्कू निकाल के चलते मोटरसाइकिल पे उसने उसके गले पे वार किया और उसकी बाद में हत्या हो गई. हमने शेर खान को 4 घंटे के अंदर उसको अरेस्ट किया है. तहकीकात चालू है. इसमें जो आरोपी है शेर खान ये क्रिमिनल है और उसके ऊपर जुवेनाइल में होते हुए भी 18 साल के उम्र के पहले उसके ऊपर 302 का एक गुना था. बाद में उसको MPD हुआ था. फिलहाल में 2021 में 6वें महीने में वो MPD से छूटा था और वो अभी फिलहाल उसके बाद में भी एक क्राइम गुना दाखिल हुआ था 384 का. एक लड़की के पास से उसने पैसा मांगा था कि एक साल मुझे मदद नहीं किया है तो मुझे पैसा दे, ऐसा करके उसका करने का गुना भी था. इसमें शेर खान और उसका जो दोस्त है गाड़ी लेके जो गया था फरदीन
ये दोनों लोगों का शामिल किया अभी तक जानकारी है। राज्य सरकार ने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना 48 तास अगोदर RT-PCR चाचणी करणे बंधनकारक आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली। ओमिक्रॉन प्रकाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना चाचणी जीनोमिक सिक्वेन्सिंग लॅब वाढवणे विमानतळावर 13 देशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करणे या व्हेरियंटबाबत जनजागृती करणे लसीकरण वाढविण्याचे आदेश देणे आदींबाबत माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली। तसेच मास्क वापरणे आवश्यक असून ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग सध्याच्या प्रकारापेक्षा 5 पट जास्त आहे त्यामुळे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी 48 तास आधी RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे असे पण टोपे यांनी सांगितले। केंद्र शासनाने 13 देश असे केलेले ती यादी वेगळी केलेली की ज्या देशामध्ये रिस्क आहे इन्फेक्शन आपल्या देशामध्ये येण्याची तर त्या देशातल्या लोकांना सगळ्यांना आल्यानंतर विमानतळावरच क्वारंटाईन करण्याच्या संदर्भातल्या विषय असणार आहेत आणि त्यांची RT-PCR टेस्ट पण केली जाणार आहे आणि नंतर मग पुन्हा 8 दिवसानंतर सुद्धा RT-PCR टेस्ट केली जाणार त्यांच्यावर मॉनिटरिंग लक्ष बारकाईने त्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे। अजून ओमायक्रॉनच्या संदर्भातली आपल्या राज्याला कुठलीच भीती नाही कारण त्याचं कुठेही अजून लागण झाल्याचं दिसत नाही तसं कुठलंही जिनोमिक सिक्वेन्सिंगचा रिपोर्ट नाही आणि त्यामुळे आज त्याची अशी एकदम चिंता बाळगण्याची गरज नाही। परंतु ज्या अर्थी साऊथ आफ्रिकेमध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीनं ते रिप्लेस झालं आहे तर आपल्याला काळजी घेतली पाहिजे या दृष्टिकोनातून आजची ही बैठक होती पण शाळा ही 1 डिसेंबरला वेळेवर ठरल्याप्रमाणे चालू होईल म्हणजे IEC इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशनच्या हद्दीपर्यंत संपूर्ण डिटेलमध्ये ओमायक्रॉन काय आहे हे कळवावं आणि इथपर्यंत सांगितलं की कापड मास्क वापरण्यापेक्षा म्हणजे 3-ply साधं जे मास्क असतं सर्जिकल मास्क ते वापरा किंवा मग तुमचं ज्या जरा ह्याच्यापेक्षाही हायर कॅपॅसिटीचं वापरा असंही त्या ठिकाणी सांगितलं आहे। एकमेकाच्या बाजूला बसलेला असेल एखादा पॉझिटिव्ह असेल तर तो 5 मिनिटात दुसऱ्याला संसर्ग करू शकतो जो डेल्टाचा कदाचित 15-20 मिनिटाच्या अंतराने संसर्ग होऊ शकत होता त्यामुळे संसर्गाची गती खूप जास्त आहे हे खास करून टास्क फोर्सनी याची सगळी माहिती दिलेली आहे। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर काय काय आपल्याला काळजी घ्यायची आहे तर जे काही 13 देशांची जी यादी केलेली आहे की ज्यामध्ये जे रिस्की देश आहेत त्यामधून येणाऱ्या सगळ्या प्लेन्सच्या लोकांच्या आता क्वारंटाईन केलं पाहिजे असं मुंबई पुणे नागपूर हे जे काही इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आहेत या सगळ्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर आता इथून पुढे या देशातून आलेल्या लोकांना कंपल्सरी क्वारंटाईन केलं जाणार। Nutrition.com तर्फे रेशीमबाग स्थित सुरेश भट सभागृहात राष्ट्रीय पातळीवरील बॉडी बिल्डिंग स्पर्धा पार पडली। या स्पर्धेचं मुख्य आकर्षण 6 वेळा मिस्टर युनिव्हर्स मिस्टर आशिया किताब पटकावणारे बॉडी बिल्डर संग्राम चौगुले हे होते। त्यांच्यासोबतच प्रमुख पाहुणे म्हणून सुहास खामकर यतिंदर सिंग मनोज पाटील व इंडियन रॉक म्हणून ओळखले जाणारे दीपक नंदा यांचाही समावेश होता। पाहूया या सर्व बॉडी बिल्डर्सनी आमच्या VKB न्यूज चॅनलशी केलेली खास बातचीत। इव्हेंटच्या विषयी सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे कारण अतिशय गर्दी आहे बाहेर कसं तर आत आलो आहे आणि इथं बसायला मिळाले मला नाहीतर बाहेर पडायचं म्हटलं तरी मला अवघड इतके लोक बाहेर थांबलेत आणि ही जर गेस्ट रूमच्या बाहेर गर्दी असेल तर तुम्ही समजू शकता की बाहेर जिथं कॉम्पिटिशन चालू आहे तिथं किती गर्दी असेल कारण इव्हेंट इतक्या चांगल्या प्रकारे प्रमोट केला आहे 4 ते 5 मोठे सिनियर बॉडी बिल्डर्स त्यांना ॲज अ गेस्ट बोलवलं आहे आणि अख्ख्या भारतातून बरेच सारे बॉडी बिल्डर ह्या कॉम्पिटिशनला आलेत सो खूप चांगलं वाटतं आहे आणि मतलब मला कधी बाहेर जातो आणि कॉम्पिटिशन बघता चालेल। आज नागपूरमध्ये आलो होतो 2 वर्षापूर्वी नागपूरमध्ये आलो होतो आता परत एकदा मी नागपूरमध्ये आलो हे Nutrition.com क्लासिक चॅम्पियनशिप यांनी मला इथे संधी दिली येण्याची आणि मला वाटतं वंडरफुल चॅम्पियनशिप इथे घेतले मोठ्या प्रमाणात चॅम्पियनशिप घेतली सगळे लेजंड लोकांना इथे इन्व्हाइट केलं ॲज अ गेस्ट ॲज अ चीफ गेस्ट आणि मला वाटतं न्यूट्रिशन क्लासिकची पूर्ण टीम अनवर भाई मनोज महाले आणि शानूभाई सगळ्यांना खूप खूप अभिनंदन एवढी मोठी चॅम्पियनशिप घेतल्याबद्दल आणि मला वाटतं या आजकालच्या यंगस्टर्ससाठी आणि आजकालच्या बॉडी बिल्डरसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म देणं ही काळाची गरज होती आणि मला वाटतं Nutrition.com इट्स अ बिग प्लॅटफॉर्म
यावेळी खूप कमी कॅटेगरी आहेत, 4-5 कॅटेगरी आहेत, पण पुढच्या वेळी डेफिनेटली 7-8 कॅटेगरी बॉडी बिल्डिंगसाठी होतील याची मी अपेक्षा करतो. आणि थँक्यू सो मच मला इथं बोलल्याबद्दल, त्यांचे सगळ्यांचे आभार, नागपूरच्या सर्व जनतेचे आभार, आणि आय लव्ह यू ऑल. थँक्यू. जय हिंद भाई. मैं जैसे आप मुझे जानते हो, मैं आपका इंडियन रॉक. मैं इवेंट के बारे में कहूँगा, बहुत, मैं जब से आया हूँ कल से बहुत मज़ा आ रहा है मुझे, और मैं इतने बड़े बड़े लेजेंड्स के साथ हूँ तो मेरी खुशी का कोई ठिकाना नहीं है. और इवेंट बहुत ही अच्छा है, और जो जो चीज़ें हमने देखी है कि हमें जब एक किसी इवेंट में जाते हैं तो हमें मील के लिए ढूंढना पड़ता है, तो इस इवेंट में आपको कुछ मील के लिए ढूंढना नहीं है, सब कुछ आपको यहीं मिलता है, तो बेस्ट इवेंट है. सो इवेंट के बारे में मैं यही कहूँगा कि नागपुर में बहुत सारे इवेंट हुए होंगे, बट nutrition.com क्लासिक जो चैम्पियनशिप आज हो रही है वो और लोगों को प्रेरित करेगी इस तरह के कंपटीशन कराने के लिए. जितने भी ऑर्गेनाइजर्स हैं, मैं उनको एक खिलाड़ी होने के नाते धन्यवाद देना चाहता हूँ. थैंक यू सो मच इस तरह के प्लेटफॉर्म क्रिएट करने के लिए, जहाँ पे खिलाड़ी आके अपना हुनर दिखा सकता है और उस हुनर की वजह से उसको आगे जाने में बहुत प्रेरणा मिलेगी. तो थैंक यू सो मच जिन्होंने भी ये कॉम्पिटिशन ऑर्गेनाइज किया. आज नागपुर मध्ये आलेलो आहे बरेच वर्षानंतर. यामध्ये nutrition.com क्लासिक 2021 या स्पर्धेसाठी मनोज महाले आणि शानू खान यांनी या कॉम्पिटिशनचं आयोजन केलेलं आहे, आणि फारच चांगल्या पद्धतीचं आयोजन आहे. या ठिकाणी उत्साह सर्वांना तुम्हाला बघायला मिळेल, तुम्ही जर मागे पाहिलं तर. आणि या कॉम्पिटिशनमधून खरोखर आपल्या नागपूरमधील येणारी जी न्यू जनरेशन आहे त्या जनरेशनला एक प्रोत्साहन मिळणार, आणि त्यामधून आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करतील अशी अपेक्षा करूया. त्या कॉम्पिटिशनला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. सीताबर्डी पोलीस ठाण्याअंतर्गत MBBS प्रवेशाच्या नावाखाली एका वृद्धाकडून 1,00,000 रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. नरेंद्र लक्ष्मण इंगळे असे आरोपीची नाव असून त्याचे वय 30 वर्षे आहे. तो गुलमोहर अपार्टमेंट टेकानाका येथील रहिवासी असून नरेंद्र याचे सीताबर्डी येथील हनुमान गल्ली येथे वर्ल्ड ग्रुप ऑफ सर्व्हिसेस नावाचे कार्यालय आहे. येथे त्याने MBBS प्रवेशासाठी काउन्सिलिंग केले. सुनीलच्या मुलीला MBBS प्रवेश हवा होता म्हणून तिने नरेंद्रशी संपर्क साधला. नरेंद्रने शुक्रवारी फोन करून त्यांना भेटायला बोलावले. नरेंद्रने सुनीलला सिम्बायोसिस कॉलेज पुणे आणि सावंगी मेघे मेडिकल कॉलेज वर्धा येथे मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले. फीसह अतिरिक्त 10,00,000 रुपये द्यावे लागतील असेही सांगितले. हे करत असताना 1,00,000 उकळले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या कार्यालयावर छापा टाकून त्याला अटक केली. इसमें जो फिर्यादी है, फिर्यादी की लड़की 12th पास हो गई और उसने नीट का एग्जाम दिया था, उसको MBBS में एडमिशन चाहिए था. उन्होंने इंक्वायरी किया तो यहाँ पे जो आरोपी है नरेंद्र इंगळे, जिसका ऑफिस सीताबर्डी में है, वो कंसल्टेंसी का काम करता है एडमिशन के लिए. उसको उनसे कॉन्टैक्ट हो गया. कॉन्टैक्ट होने के बाद में उसने मेडिकल एडमिशन के लिए पूना या वर्धा में एडमिशन करा के देता हूँ मैनेजमेंट कोटा में से, ऐसा उनको प्रॉमिस किया. प्रॉमिस करने के बाद में एडमिशन के लिए कुछ कैश पैसे देने पड़ेंगे, तो 10,00,000 रुपये देने पड़ेंगे ऐसा उनको बोला, और एडमिशन दिला के देता हूँ. फिर उसके बाद में 1,00,000 रुपये एडवांस उसने ले लिए. तभी फिर्यादी को डाउट आया था कि ये चीटिंग का प्रकार है, इसके लिए फिर्यादी ने पुलिस को इन्फॉर्म किया था, तो क्राइम ब्रांच के पुलिस वालों ने उसको दर्द पहुँचा है. उसके बारे में हमने गुनाह दाखिल किया है 420 का. आरोपी अरेस्ट है, कस्टडी है. उसने और किसी कितने लोगों को चीटिंग किया है उसके बारे में तपास चालू है. आरोपी का नाम नरेंद्र इंगळे है. ये रहने वाला पाचपावली का है, लेकिन उसका ऑफिस जो है हनुमान गली सीतापट्टी में है. आगे का कानूनी कार्रवाई, जो भी कायदेशीर कार्रवाई है, वो चालू है. पारशिवणी पोलीस ठाणे इथे नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण करून पदोन्नती झालेल्या पोलीस हवालदारांना सन्मानित केले. आपण केलेल्या कार्याचा गौरव केल्याने या हवालदारांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. पारशिवनी पोलीस ठाण्यात नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पारशिवनी पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण केले. पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या शीटवर रिमार्क करून व त्यांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्या समस्यांचं निवारण करून पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील यांच्याशी विचारविनिमय करून त्यांना मार्गदर्शनही केले. तसेच या पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकवरून हवालदारपदी पदोन्नती झालेल्या संदीप कडू, दुधसर जमाल, जयंता शेरेकर, ज्ञानेश्वर चिमुरकर व महिला कर्मचारी सोनाली टेकाम यांचा अधीक्षक
विजयकुमार मगर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभागाचे राजेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक हृदय नारायण यादव यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी व पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील हजर होते. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. भुसावळ तालुक्यातील बोहर्डे गावाजवळील नवरदेवाच्या गाडीने दुचाकीला धडक दिल्यामुळे 3 लोक गंभीर जखमी झाले. जखमींना वरणगाव येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील बरानपूर इथून नवरदेवाला घेऊन स्विफ्ट कार भुसावळ इथे जात होती. भुसावळ तालुक्यातील बोहडी गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर ही कार पोहोचली असता नवरदेवाच्या कारने मध्ये आलेल्या दुचाकीला मागून धडक दिली, त्यामुळे दुचाकीवर स्वार 3 लोक गंभीर जखमी झाले. या तिघांनाही वरणगाव येथील रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले असून तिघांचीही प्रकृती नाजूक असल्याचं सांगण्यात येत आहे. मोठ्या गाडीमध्ये जे गाडी आहे स्विफ्ट डिझायर, त्याच्यामध्ये एक जणही जखमी नाही आहे. बाकी टू व्हीलरवर जे होते तिघ जण, त्यांना खूप लागलेले आहेत. त्यांना वरणगावला रुग्णालयामध्ये नेलेलं आहे. आता सिरियस म्हणजे तो जो मनुष्य आहे त्याला खूप लागलेलं आहे. त्याचे दोघं हात तुटलेले आहेत, फ्रॅक्चर वगैरे झालेले आहेत, आणि ते जे स्त्री आहे तिला कंबरला मार लागलेला आहे, आणि लहान मुलगीला पण हॉस्पिटलला नेलेलं आहे, तिला पण खूप लागलेलं आहे. हो, त्या गाडीमध्ये ब्रानपूरचा नवरदेव असलेला आहे, आणि नवरदेव दुसऱ्या गाडीमध्ये निघून गेलेला आहे. आता तरी ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे मोठ्या गाडीच्या. हॉटेल निर्मल साई सोमवार मुक्तनगरकडून गाडी येत होती स्विफ्ट डिझायर, आणि टू व्हीलरवाले पेट्रोल भरून रावेरकडे जात होते. गाडी स्विफ्ट डिझायरनं त्यांना पाठीमागून येऊन धडक मारली. ठीक आहे, बाईकवाले जखमी आहेत. नागपूरच्या कामठी रोडवरील उपलवाडी इंडस्ट्री परिसरात पाईप बनवणाऱ्या कंपनीला सकाळी 6:30 दरम्यान आग लागल्याची मोठी घटना उघडकीस आली असून आग वाढत गेली आणि 3 गोदाम जाऊन खाक झाली आहेत. तसेच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगीचे कारण सध्या अस्पष्ट असून बहुधा ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर, आपका नाम क्या? शुएब अंसारी. ये कब से आग लगी और कितने बजे से लगी है? ये आग लगी है 5:45 से सुबह. तो फायर ब्रिगेड कब तक आई, कैसे आई? फायर ब्रिगेड 6:30 आना शुरू हो गई थी. आग कैसे लगी? आग लगी है इलेक्ट्रिक शॉर्ट से, ट्रांसफार्मर शॉर्ट हुआ था, उसके से आग को फ्लो हुआ वहाँ पे. वो कंपनी कौन सी है, क्या है, कैसे? कंपनी हमारी इकबाल सेट की है, पाइप कंपनी है. एक बाबा भाई की ताज करके है, KGN के नाम से उनकी टायर कंपनी है. वो दोनों पूरी जल के खाक हो गई है. और आसपास में दूसरे लोगों भी थोड़ा बहुत लॉस हुआ है. मैं जावेद अच्छा का अच्छा खासा माल जल गया पूरा, प्लास्टिक बकेट वगैरह पूरे उनके. कैसी लगी है, क्या है हुआ, थोड़ा डिटेल बताओ. कितने कारखाने जले? कैसे जली है इसका तो अभी कोई खुलासा नहीं कर पाएंगे क्योंकि अभी कोई तहकीकात नहीं हुई है. लेकिन अभी 2 घंटे हो गए हम लोग यहाँ पर फायर फाइटिंग कर रहे हैं. एक गोडाउन से शुरुआत हुई थी और बाद में वो आग तेज़ी से बाकी के गोडाउन में फैली है. अब तक ये 3 प्रॉपर्टीज़ इसमें इन्वॉल्व नज़र आ रही हैं और जो ओपन में जो स्क्रैप रखा हुआ है वो भी जल रहा है. मेजॉरिटी ये प्लास्टिक और टायर का ही स्क्रैप है. और अभी तक वो नाम और वो अभी हम लोगों ने प्राप्त नहीं किए हैं, लेकिन 3 एस्टेब्लिशमेंट अभी पहले से शुरुआत की इसमें नज़र आ रहा है. ये स्क्रैप को और टायर के रिमोल्डिंग का काम नज़र आ रहा है. प्लास्टिक स्क्रैप है, कोई जान की हानि या इंजरीज की अभी तक के कोई रिपोर्टिंग नहीं है.
यहाँ सिर्फ पानी की किल्लत है, उसके वजह से थोड़ा सा मुश्किल जा रही है। शहर के बाहर एक कोने में होने के कारण यहाँ पर जो पानी, गाड़ियों को पानी भर के वापस आने में कितनी गाड़ी लगी सर? 8 गाड़ियाँ या इसके लिए हम लोगों ने भेजी हुई है। कामठी नगर परिषद की भी गाड़ी मंगाई हुई है। सुबह से 8 गाड़ी लगी जी। आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी भाजपच्या नगरसेवकांची विशेष बडदास ठेवण्यात येत आहे। त्यासाठी या नगरसेवकांना विविध ठिकाणी राजकीय सहलींना पाठवण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून रविवारी मध्यरात्री 33 नगरसेवकांचा एक गट गोव्याकडे रवाना करण्यात आला। नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून भाजपकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे। त्यासाठी भाजपच्या काही नगरसेवकांना सहलीसाठी गोव्याला पाठवण्यात आले असून उर्वरित नगरसेवकांना आज उद्या दरम्यान भाजपतर्फे सेफ हाऊसमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान काही महिला नगरसेवकांनी विविध कौटुंबिक कारणं देत ही राजकीय सहल टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना जावंच लागेल असे वरिष्ठांतर्फे सांगण्यात आलं आहे। नागपूर विधान परिषद निवडणुकीत सध्या तरी इतर पक्षांपेक्षा भाजपचं पारडं जड आहे, त्यामुळे निवडणूक लढण्यासाठी जे जे करावं लागेल ते करायचंच अशी भूमिका इतर पक्ष व भाजपकडून घेण्यात येत आहे। त्यामुळेच आगामी निवडणुकीत सर्व पक्ष आपल्या जीवाची मुंबई करत असताना भाजपने मात्र आपल्या नगरसेवकांना जीवाचा गोवा करायला गोव्यात पाठवलंय। नागपुरातील गोकुळपेठ परिसरातील कॅफे विला 55 या हुक्का पार्लरवर छापा मारून पार्लरच्या संचालकासह 5 लोकांना ताब्यात घेण्यात आले। विला 55 या कॅफेचा बलजीत ओसान संचालक असून तो इतर आरोपींच्या मदतीने हे कॅफे चालवतो। शनिवारी रात्री 11:30 या कॅफेमध्ये हुक्का पार्लर पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी तिथे छापा मारला असता आरोपी पोलिसांना हुक्का पुरवताना दिसले। हुक्क्यासोबतच या ठिकाणी दारूचंही सेवन सुरू होतं। पोलिसांनी हुक्क्याची भांडी, दारू व 18,000 रुपयांची रोकड जप्त करून आरोपींना आपल्या ताब्यात घेतले। या कारवाईची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली असता अंबाझरी व सीताबर्डी ठाणे परिसरातील अन्य हुक्का पार्लर तत्काळ बंद करण्यात आले। या सर्व आरोपींवर अंबाझरी पोलीस ठाण्यात कोपटा तसेच दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याआधीही मागच्या आठवड्यात गुन्हे शाखेने शहरातील 20 हॉटेल्स व बारवर छापामार कारवाई करून 7 ठिकाणांवर गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर हुक्का पार्लर बंद होतील असा सर्वांना विश्वास होता, मात्र नुकत्याच झालेल्या या कारवाईमुळे त्या विश्वासाला तडा गेला आहे। मेडिकलच्या स्नातकोत्तर प्रवेशासाठी भारत सरकारद्वारे नीटची परीक्षा घेतली जाते। यंदा प्रवेश प्रक्रियेत विलंब झाल्यामुळे नवे प्रवेश होऊ शकले नाही, त्यामुळे निवासी डॉक्टरांवर अतिरिक्त कामाचा दबाव वाढला आहे। ही प्रक्रिया लवकरात लवकर पार पडावी म्हणून मेयो व मेडिकलच्या निवासी डॉक्टरांनी आंदोलन केलं। यावर्षी ही परीक्षा सुरुवातीला जानेवारी महिन्यात घेण्यात येणार होती, मात्र नंतर परीक्षेची तारीख पुढे ढकलून मे व ऑगस्टमध्ये परीक्षा घेण्यात आली। जवळपास 8 महिने परीक्षेस विलंब झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये ऑल इंडिया काउन्सिलिंग होणार होती, मात्र आरक्षण विषयक याचिकांमुळे उच्च न्यायालयाने प्रवेश प्रक्रियांवर 6 जानेवारी 2022 पर्यंत स्थगिती दिली। स्नातकोत्तर दरम्यान 3 वर्ष विद्यार्थी निवासी डॉक्टर बनून सेवा देतात, त्यानंतर परीक्षा झाल्यानंतर त्यांना डिग्री प्राप्त होते। दरवर्षी 3ऱ्या वर्षाची परीक्षा झाल्यानंतर नवे डॉक्टर नीट प्रवेश प्रक्रियेमार्फत मे किंवा जुलैपर्यंत प्रवेश घेतात। यंदा ऑगस्ट महिन्यात 3ऱ्या वर्षातील विद्यार्थी परीक्षा देऊन पास तर झाले, मात्र नीटच्या स्नातकोत्तर प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिल्यामुळे नवे प्रवेश आतापर्यंत होऊ शकले नाही। जवळपास 33% निवासी डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे उर्वरित 66% डॉक्टरांवर कामाचा ताण वाढला आहे, त्यामुळे आरोग्यसेवेवरही याचा परिणाम दिसून येत आहे। आधीच सतत वर्षभर कोरोना काळात सेवा दिल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं आहे, त्यामुळे नागपूर मेडिकल व मेयोच्या डॉक्टरांच्या संघटनांनी मार्टच्या वतीने लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी करून आंदोलन केले। तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच, उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। बघत राहा VKB न्यूज, नमस्कार।